हाय फ्रेंड्स, यू आर वेलकम ऑन यूट्यूब चैनल लर्न विद फन। टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पॉइंटर्स एंड टुडेज टॉपिक इज हाउ ग्लास इज मेड। काच कशी तयार होते किंवा काच कशी बनते याचे आज आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्स अभ्यासणार आहोत। लेट्स स्टार्ट पॉइंटर्स। क्वेश्चन नंबर वन, फाइंड द फॉलोइंग लिस्ट्स फ्रॉम द पैसेज एंड कॉपी देम। नाउ एवरीडे थिंग्स मेड ऑफ ग्लास। आता काचेपासून आपल्या दैनंदिन वापरामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू त्यांची लिस्ट आपल्याला तयार करायची आहे। कोणकोणत्या वस्तू वापरल्या जातात त्याचा आन्सर आहेत लाईट बल्ब्स, बॉटल्स, जार्स, ग्लासेस, रीडिंग ग्लासेस, मार्बल्स, विंडो पेन्स। नंबर टू, व्हॉट यू कॅन डू विथ हॉट लिक्विड ग्लास। काचेचे उष्ण द्रव जो आहे तर या द्रवाचं तुम्ही काय करू शकता, त्याचं आन्सर आहे वी कॅन पॉवर इट, आपण ते ओतू शकतो। वी कॅन मोल्ड इट, आपण त्याला पाहिजे तसा आकार देऊ शकतो। प्रेस इट, त्याला दाबू शकतो। ऑर ब्लो इट टू गिव्ह इट अ व्हरायटी ऑफ शेप्स, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकार देण्यासाठी आपण त्याला फुगवू सुद्धा शकतो। नंबर थ्री, नेम्स ऑफ कलर्स। रंगांची नावं आपल्याला या ठिकाणी द्यायची आहेत, त्याचं आन्सर आहे, उत्तर आहे ब्ल्यू, व्हायलट, रुबी रेड, पिंक, अंबर, ऑरेंज, डीप येलो, पर्पल, डार्क ग्रीन, ब्लॅक अँड व्हाईट। नाव क्वेश्चन नंबर टू, गेस द मिनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज। खाली जे काही शब्द आलेले आहेत या शब्दांचे काय अर्थ असतील त्यांचा अंदाज जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे। फर्स्ट वर्ड, पहिला शब्द आहे मोल्टन। मोल्टन मीन्स मेल्टेड अँड इन मराठी वितळलेला, मराठीमध्ये त्यालाच आपण वितळलेला असं म्हणतो। नेक्स्ट वर्ड इज ट्रान्सपरंट। ट्रान्सपरंट मीन्स दॅट यू कॅन सी थ्रू, मीन्स त्यालाच आपण मराठीमध्ये पारदर्शक असं म्हणतो। नेक्स्ट वर्ड इज इम्परमिएबल, मीन्स नॉट अलाइंग लिक्विड टू पास थ्रू, त्यालाच मराठीमध्ये आपण द्रवरोधक असं म्हणतो। नेक्स्ट वर्ड इज इम्पार्ट। इम्पार्ट मीन्स टू गिव अ सर्टेन क्वालिटी टू समथिंग, त्यालाच मराठीमध्ये आपण एखाद्या गोष्टीला विशेष गुणधर्म देणे असं आपण त्याला म्हणतो। नेक्स्ट वर्ड इज रिसायकलेबल। रिसायकलेबल मीन्स यूज्ड ऑब्जेक्ट्स दॅट कॅन बी प्रोसेस्ड अँड मेड रियुजेबल, मीन्स पुन्हा उपयोगात आणता येणारे। नाव क्वेश्चन नंबर थ्री, राईट शॉर्ट नोट्स ऑन द फॉलोइंग युझिंग सुटेबल डायग्राम्स। योग्य डायग्राम जो आहे तर तो डायग्रामचा उपयोग करून आपल्याला शॉर्ट नोट, थोडक्यात टिपा ज्या आहेत तर त्या लिहायच्या आहेत। नंबर वन, हाऊ ग्लास इज मेड। काच कशी तयार होते, काच कशी बनते। फॉर मेकिंग ग्लास अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड, केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम इज हिटेड इन फर्नास टिल इट बिकम्स हॉट ग्लास। व्हेन इट इज कूल डाऊन इट बिकम्स स्टीफ अँड हार्ड ग्लास। फॉर मेकिंग ग्लास अ मिक्सचर ऑफ क्लीन व्हाईट सँड, केमिकल्स लाईक सोडा अँड लाईम इज हिटेड इन फर्नास टिल इट बिकम्स हॉट ग्लास। काच बनवण्यासाठी जी काही वाळू आहे, स्वच्छ अशी वाळू जी आहे, त्यानंतर केमिकल्स लाईक सोड्यासारखे जे रसायनं आहेत, लाईम आहे, चुना आहे, हे सर्व एका भट्टीमध्ये ते गरम केले जातात, हीट केले जातात,
आणि त्यापासून तो थंड करून आणि त्यापासून ही काच जी आहे तर ती बनवली जाते. नाउ नेक्स्ट, हाऊ ग्लास इज शेप्ड. जी काच आहे या काचेला आकार कसा दिला जातो. द ग्लास कॅन बी गिवन शेप्स व्हेन इट इज हॉट अँड लिक्विड. काच जेव्हा उष्ण असेल, गरम असेल आणि द्रव स्वरूपामध्ये असेल त्यावेळेला काचेला वेगवेगळ्या प्रकारचे आकार देता येतात. द हॉट लिक्विड इज पावर्ड इन टू मोल्ड्स ऑफ व्हेरियस शेप्स अँड साइजेस अँड कोल्ड अँड हार्डन्ड. आता जी हॉट लिक्विड जे आहेत, उष्ण असं जे द्रवरूप आहे, तर ते मोल्ड साच्यांमध्ये ओतलं जातं आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आकार आणि आकारमान दिले जातात आणि थंड केल्यानंतर ते त्याला कडकपणा जो आहे तर तो प्राप्त होतो. द लिक्विड ग्लास कॅन बी रोल्ड आउट टू मेक फ्लॅट ग्लास शीट्स. गॉब्स ऑफ हॉट लिक्विड ग्लास कॅन बी ब्लोन इन टू ग्लासेस, बल्ब्स अँड बॉटल्स एक्सेट्रा. नाउ नेक्स्ट, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. आता या ग्लासचे काचेचे काही गुणधर्म आहेत. विच आर द प्रॉपर्टीज ऑफ ग्लास. काचेचे कोणकोणते गुणधर्म आहेत. ग्लास इज ट्रान्सपरंट, मीन्स ग्लास काच जे आहे तर ती पारदर्शक असते. स्ट्रॉंग अँड हार्ड, त्याचबरोबर काच जे आहे तर ती स्ट्रॉंग असते, मजबूत असते, कडक असते. इम्परमिएबल, त्याचबरोबर काच जे आहे काचेतून एक पदार्थ दुसरीकडे जात नाही, म्हणजे ती द्रवरोधक असते. अँड फ्री फ्रॉम गेटिंग स्टेन्ड अँड सॉगी, काचेच्यावर विशेषतः कुठल्याही प्रकारचे डाग जास्त पडत नाहीत. ग्लास डझंट अफेक्ट द फूड ऑर वॉटर. काचेचा एखाद्या अन्नपदार्थावरती किंवा पेय पदार्थांवरती, पाण्यावरती कोणताही परिणाम होत नाही. इट डझंट रेंडर इट्स स्मेल ऑर टेस्ट टू देम. काचेचा कोणत्याही प्रकारचा वास किंवा चव जी आहे तर ती त्या पदार्थाला लागत नाही. इट इज इझी टू वॉश अँड हॅज अ स्मूथ सरफेस. आणि काच स्वच्छ करण्यासाठी फार सहज असते, सोपी असते. ग्लास लुक्स ब्युटिफुल आणि काच जे आहे तर ती सुंदर दिसते. नाउ क्वेश्चन नंबर 4, फाइंड आउट हाऊ पेपर अँड प्लास्टिक आर रिसायकल्ड. आता कागद आणि प्लास्टिकचा पुनर्वापर कसा केला जातो ते शोधायचं आहे आणि लिहायचं आहे. आता पेपर रिसायकलिंग कशी केली जाते, कागदाचा पुनर्वापर कसा केला जातो. यूज्ड फर्स्ट पेपर इज मिक्स्ड विथ वॉटर अँड अदर केमिकल्स टू ब्रेक इट डाऊन. देन इट इज चोप्ड अँड हिटेड विच ब्रेक्स इट डाऊन फर्दर इन टू स्ट्रँड्स ऑफ सेल्युलोज और टाइप ऑफ ऑर्गॅनिक प्लांट मटेरियल. धिस रिझल्टिंग मिक्सचर इज कॉल्ड पल्प और स्लरी. इट इज स्ट्रेन्ड थ्रू स्क्रीन्स विच रिमूव्ज अँड एनी ग्ल्यू और प्लास्टिक दॅट मे स्टील बी इन द मिक्सचर. देन क्लीन डी इंक्ड ब्लीच्ड पल्प इज मिक्स्ड विथ वॉटर अँड मेड इन टू रिसायकल्ड पेपर. दिस इज द प्रोसेस ऑफ पेपर रिसायकलिंग. पेपर रिसायकलिंगची ही प्रोसेस आहे. आता प्लास्टिक रिसायकलिंग कसं केलं जातं, प्लास्टिकचा पुनर्वापर कसा केला जातो. इन अ प्लास्टिक रिसायकलिंग वेस्ट प्लास्टिक इज कलेक्टेड अँड रिसायकल्ड इन टू यूजफुल प्रोडक्ट्स विच आर कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ओरिजिनल प्रोडक्ट्स. प्लास्टिक इज नॉन बायो डेग्रेडेबल, सो रिसायकलिंग इज पार्ट ऑफ द ग्लोबल एफर्ट टू रेड्यूस प्लास्टिक पोल्युशन. प्लास्टिक रिसायकलिंग इन्क्लूड्स मेल्टिंग डाऊन सॉफ्ट ड्रिंक बॉटल अँड देन कास्टिंग देम ॲज प्लास्टिक चेअर्स अँड टेबल्स. प्लास्टिक्स आर ऑल्सो रिसायकल्ड ड्यूरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ प्लास्टिक गुड्स सच ॲज पॉलिथिलिन फिल्म्स अँड बॅग्स. दिस इज द प्रोसेस ऑफ प्लास्टिक रिसायकलिंग. नाऊ क्वेश्चन नंबर 5, प्रिपेअर अ पोस्टर इच टू अर्ज पीपल टू.
लोकांना आवाहन करण्यासाठी प्रत्येकाने एक एक पोस्टर जे आहे तर ते तयार करायचं आहे. आता पोस्टर ए तयार करायचं आहे, यूज ग्लास केअरफुली, हँडल ग्लास विथ केअर, काच काळजीपूर्वक वापरा, काळजीपूर्वक काच हाताळा. आणि बी, रिसायकल ग्लास, काचेचा पुनर्वापर करा, अशा प्रकारचे पोस्टर्स तयार करायचे आहेत. ते विद्यार्थी मित्रांनो आपण स्वतः तयार करायचे आहेत. नाउ नेक्स्ट, लर्निंग अबाउट लँग्वेज, भाषेबद्दल शिकताना. आता भाषेबद्दलची काही माहिती आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे. राईट व्हॉट द फॉलोइंग डू, आता खालील गोष्टी काय करतात ते आपल्याला लिहायच्या आहे. आता या ठिकाणी जे वर्ब्स आहेत, क्रियापद जे आहेत, तर हे क्रियापदांचा उपयोग आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता वर्ब कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी एखादा शब्द क्रिया दाखवत असेल तर त्याला, किंवा एखादी स्थिती दाखवत असेल तर त्याला वर्ब क्रियापद असं आपण म्हणतो. आता मंकीज जम्प, जम्प हे या ठिकाणी वर्ब आहे. टर्टल स्विम, स्विम ही पोहण्याची क्रिया आहे म्हणून हे सुद्धा वर्ब आहे. त्यानंतर लायन रोअर, सिंह गर्जना करतो, रोअर हे वर्ब आहे. पीपल वॉक, वॉक हे वर्ब आहे. कॅट्स पर, या ठिकाणी पर हे वर्ब आहे, क्रियापद आहे. गर्ल्स अँड बॉईज प्ले, या मध्ये प्ले हे वर्ब आहे. नाउ नेक्स्ट, कॅन यू थिंक ऑफ सम वर्ब्स दॅट वी यूज व्हेरी ऑफन, आपण नेहमी वापरत असलेली काही क्रियापदे पूर्ण करता येईल का? काही क्रियापदं अशी दिलेली आहेत की जे आपण नेहमी वापरतो तर ते आपल्याला पूर्ण करता येतील का? बघा, सी ओ याच्यापासून त्याला एम ई लावल्यानंतर कम हे वर्ब तयार होईल. जी दिलेला आहे त्याला ओ लावल्यानंतर गो हे वर्ब तयार होईल. जी आय व्ही ई लावल्यानंतर गिव हे वर्ब तयार होईल. टी ए त्याला के ई लावल्यानंतर टेक हे क्रियापद वर्ब तयार होईल. त्यानंतर एम ए याला के ई हे अल्फाबेट वापरल्यानंतर मेक हे वर्ब तयार होईल. त्यानंतर बी आर याला आय एन जी प्रत्यय लावल्यानंतर ब्रिंग हे वर्ब तयार होईल. त्यानंतर सी जो आहे त्याला ए एन लावल्यानंतर कॅन हे वर्ब तयार होईल. त्यानंतर जे ओ याला आय एन प्रत्यय लावल्यानंतर जॉईन हा हे वर्ब जे आहे तर हे वर्ब तयार होईल. त्यानंतर आर ई याला ए डी हे अल्फाबेट वापरल्यानंतर रीड हे वर्ब तयार होईल. त्यानंतर डब्ल्यू आर याला आय टी ई हे अल्फाबेट वापरल्यानंतर राईट हे वर्ब तयार होईल. सम इन्फॉर्मेशन इज गिवन ऑल्सो हिअर, या ठिकाणी अजूनही काही माहिती दिलेली आहेत. सम वर्ब्स टेल्स अस व्हॉट इज हॅपनिंग ऑर हॅज हॅपन्ड ऑर विल हॅपन एक्सेट्रा इवन व्हेन देअर इज नो वन टू डू इट. फॉर एक्झाम्पल, इट रेन्ड, इट बिकेम डार्क. सम वर्ब्स डिस्क्राइब अ स्टेट, फॉर एक्झाम्पल, सी वॉज टायर्ड, ही इज हॅपी, द रॅबिट हॅज रेड आईज. आता सुरुवातीचे जे काही वर्ब्स आपल्याला दिलेले आहेत, सम वर्ब्स टेल्स अस व्हॉट इज हॅपनिंग. आता सुरुवातीचे जे वर्ब आहेत, उदाहरणार्थ रेन्ड आणि बिकेम हे जे वर्ब आहेत, तर ते काय घडत आहे आपल्याला सांगता आहेत. काय हॅपन झालेलं आहे, काय हॅपन्ड झालेलं आहे, काय घडलेलं आहे, किंवा विल हॅपन काय घडणार आहे, एक्सेट्रा. इवन व्हेन देअर इज नो वन टू डू इट, कुणीही त्या ठिकाणी कृती करण्यासाठी नाही आहे तरी काय घडतं आहे, घडणार आहे हे आपल्याला सांगतंय. आणि सम वर्ब्स जे आहेत, काही क्रियापद जे आहेत, ते डिस्क्राइब अ स्टेट, एखादी स्थिती जी आहे तर ती स्थिती म्हणतात. फॉर एक्झाम्पल, सी वॉज टायर्ड, ही इज हॅपी, द रॅबिट हॅज रेड आईज. या ठिकाणी वॉज, इज, हॅज हे सुद्धा वर्ब आहेत, हे स्थिती दाखवतात. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.
आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.